नमस्कार, मी विशाखा जोशी. रंगगंध कलासक्त न्यास 40 गाव यांच्या युट्यूब चॅनलसाठी मी हा व्हिडिओ बनवतीये. लोकसत्तामध्ये आलेल्या नीलिमा किराणे यांच्या लेखाचं अभिवाचन आपल्यापुढे सादर करतीये. तरुण मुला मुलींची लग्न हा सध्या अगदी ऐरणीवरचा प्रश्न झालाय. म्हणजे मुलांच्या मनात लग्न करायचं की नाही किंवा त्याच्याबद्दलचे प्रॉब्लेम्स याबद्दल गोंधळ चालू असतो आणि तुमच्या आमच्या पिढीचे आई बाबा अगदी टेन्शन मध्ये असतात. तर त्यांच्या मनात नेमका कुठला गोंधळ चालू असतो आणि त्याची उत्तरं त्यांनी कशी शोधायची असतात याचं विवेचन करणारा हा लेख. दीपा, आठवडाभरासाठी घरी आलीये, तुझ्याशी सिरियसली काहीतरी बोलायचंय. कधी भेटतेस? आभाच्या मेसेजचं दीपिकाला नवल वाटलं. पूर्वी एकाच बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या दोघी जुन्या मैत्रिणी. 8वीत असताना वर्गातल्या अथर्व बरोबर झालेल्या आभाच्या कोवळ्या प्रेम प्रकरणापासून कॉलेजमधल्या एका रिलेशनशिप आणि ब्रेकअप पर्यंतची दीपिका साक्षीदार होती. नंतर आभाच्या घरच्यांना लग्न कर लग्न कर असा आग्रह करायला सुरू केलं आणि आभानं प्लीज घाई नको आधी करिअर म्हणत निग्रहानं थांबवलं हे देखील तिला माहिती होत. आता आभाचं ऑफिस होत बेंगळुरू, पण तिच्या देशभराच्या फिरतीमधल्या एखादा स्टॉप घरी असायचाच. दीपिकाची कहाणी थोडीशी वेगळी होती. समोरच्या गल्लीतला राकेश 11वीपासून तिच्या मागे होता, गोड वागायचा. तिनं होकार दिल्यानंतर मात्र त्याची दादागिरी वाढत गेली. ती इतर मुलांशी बोलली की संशय, शक्यतो सगळीकडे सोबत जाणं, तिनं कुठले कपडे घालायचे इथपासून त्याचा पहारा असे. त्यावरून भांडणंही व्हायची, पण त्यांच्या अगणित भांडणांना दीपिकाचं चुकीचं वागणं कारणीभूत आहे हे तो वारंवार बिंबवायचा. कधी कधी हातही उचलायचा. त्यातून तिचा आत्मविश्वास संपला होता. घोडी प्रामाणिक दीपिका सगळं सहन करायची. तेव्हा तिला समजावून समजावून आभा अगदी थकली होती. त्यांच्या नात्यांबद्दल सर्वांना माहीत झाल्यामुळं त्यामुळं असेल, पण प्रेमापेक्षा भीतीमुळंच दीपिका राकेश बरोबर होती. त्यांच्यातल्या एका भांडणानंतर सोसायटीतल्या गच्चीवर कोपऱ्यात हमसून हमसून रडणाऱ्या दीपिकाला अनुपनं पाहिलं. त्याची तोंड ओळख होती. त्यानं न राहून तिची चौकशी केली. त्या हळ्या क्षणाला दीपिकानं राकेशचं वागणं, त्याच्या बरोबर पटणार नाही हे कळूनही शब्द मोडता येत नाहीये हे सर्व काही भडाभडा सांगितलं. तिच्या मनावरचा प्रचंड ताण बघून अनुपनं तिला समुपदेशन घेण्याविषयी सुचवलं. समुपदेशकाशी बोलल्यानंतर दीपिकाला राकेशच्या वागण्यातला दुटप्पीपणा लक्षात आला. प्रेम म्हणजे अधिकार आणि संशय नव्हे तर सन्मान आणि विश्वास. हे स्पष्ट झाल्यानंतर राकेश बद्दलच्या विचारांच्या घोरातून ती बाहेर आली. पण या सगळ्या काळात तिची अनुपशी मैत्री वाढली. यथावकाश दोघांनी प्रेमात पडून लग्न केलं. इथं काय बोलायचे ग, आभा भेटल्यावर दीपिकाने विचारलं. तुझा सल्ला हवाय, आता लग्न करण्याचा विचार करतीये. मस्तच, कोण आहे तो, कुठं भेटला? दीपिकानं उत्सुकतेनं विचारलं. अजून कोणी भेटला नाहीये ग, म्हणून तर तुझ्याशी बोलायचंय. तेव्हा माझी लग्नाची तयारी नव्हती, शिवाय स्वकमाईचे पैसे, आवडीचं काम, निर्णयाचं स्वातंत्र्य आणि भरपूर फिरणं अनुभवायचं होतं. आई बाबा बऱ्यापैकी पुढारलेले असले तरी त्यांना समाजाची भीती होती, पण माझ्या नोकरीमुळे मी स्वातंत्र्य घेऊ शकले. कामानिमित्ताने फिरणं, अनेक ओळखी झाल्या, काही मुलांना डेटही केलं, काहींची छान मैत्री झाली. ओळख वाढल्यावर मात्र काही मुलं अगदी बालिश आणि बोरिंग वाटली, तर काही स्वतःभोवतीच फिरणारी पुरुषी अहंकारवाली वाटली. शिवाय लग्न झालेल्या मित्रमंडळींच्या एक तऱ्हा बघितल्या.
थोडक्यात नात्यांबद्दल बरीच मुसाफिरी केली. नोकरी आवडतीये मला, भटकंती झालीय. आता सुख दुःख शेअर करायला जोडीदार हवाय, त्यामुळं कुठेतरी नाव नोंदवावं म्हणते. आभानं स्पष्ट केलं. मग तुला माझा सल्ला कशाला हवाय आणि कशासाठी हवाय? दीपिकाला काही कळेना. अगं, निर्णय घ्यायची वेळ आली ना की असंख्य प्रश्नांमध्ये मी गरगरते, गोंधळते. तू आणि अनुप मला आदर्श जोडी वाटतात. लग्न करताना तुम्ही एकमेकांमधलं काय बघितलं ग? काय आवडलं तुम्हाला ते सांग ना मला. जोडीदार आवडण्याची कारणं तशी वैयक्तिकच असतात ग, पण आता दीर्घकाळाच्या सहवासानंतर आमच्या नात्यातलं छान काय आहे आणि कुठं संवाद करून जुळवून घेतलं हे मात्र मी सांगू शकते, दीपिका म्हणाली. पाहता क्षणी प्रेम, कानात घंटांची किणकिण, असं काही झालं का ग तुमच्या बाबतीत? आम्हाने उत्सुकतेने विचारलं. नाही ग, असलं सगळं सिनेमात असत. प्रत्यक्षात एखाद्या जोडप्याचं तसं होत असेलही, पण तुला शाळेतला गोंडस अथर्व किंवा मला आधी देखणार राकेश आवडला होता की नाही ते आकर्षणापाईच घडून गेलं नव्हतं का? आता समंजसपणे निवड करताना जोडीदाराकडून आपल्या नेमक्या अपेक्षा काय आहेत, त्यातल्या अनिवार्य अपेक्षा कुठल्या आणि तडजोड होण्यासारख्या कुठल्या, हे प्रश्न महत्वाचे. त्याच्यावर आभा विचारात पडली. राकेश बरोबर असताना माझ्या प्रेमाबद्दलच्या कल्पना बालिश आणि माझ्याच बांधिलकीशी जोडलेल्या होत्या. आता माहितीये की लग्नासाठी दोन्ही बाजूनी बांधिलकी हवी, परस्परांचा सन्मान आणि विश्वास हवा. विश्वासामुळं अनुप बरोबर मला सुरक्षित वाटत. राकेश बरोबर बहुधा दडपणच असायचं. समुपदेशनामुळं समजलं की कुठल्याही माणसाच्या बोलण्यापेक्षा त्याची कृती वागणं महत्वाचं. अनु बोलतो तसा वागतो का हा प्रश्न घेऊन मी डाटा तपासला. उत्तर हो आलं. हेल्दी नात्यासाठी या गोष्टी मला अनिवार्य वाटतात. अगदी नेमक्या शब्दात मांडलंस तू, आम्हाला पटलंच. एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेण्यासाठी संवाद हवाच, पण एकमेकांच्या मते प्रेम म्हणजे काय हे समजून घ्यावं. म्हणजे ते समजून घ्यावं म्हणजे जोडीदारांना नेमकं काय करायचं हे प्रश्नही महत्वाचे आहेत बरं का? त्याबद्दल एकमेकांशी बोलायला हवं. समजून घेणं म्हणजे काय ग? हा विचार हवाच. तर अग, समजून घेणं म्हणजे काय? तर प्रेमाच्या माणसानं कायम आपल्याच मनातलं ओळखावं असं बऱ्याचदा गृहित धरलं जात नाही का? आभा म्हणाली. हो ना, तिथंच तर गडबड होते. आपण सांगितल्याशिवाय कोणताही माणूस आपल्या मनात काय चाललंय ते कसं काय ओळखणार? पण बहुतेकदा दोघांचीही तशीच अपेक्षा असते. भरपूर सिनेमे पाहिल्याचा परिणाम आणि हो, सोशल मीडियावरच्या पोस्ट बघून आपल्या अपेक्षा ठरत असतील तर रोज बदलणार असतील मग कमिटमेंट इश्यू होणारच ना. यावर एकमेकीने टाळी देत दोघी हसल्या. आभा, हातातला मोकळा वेळ दोघांना कशा पद्धतीनं घालवायला आवडतो हा प्रश्नही महत्वाचा असतो बरं का? म्हणजे समज मला रविवारी ट्रेकिंगला जायचंय आणि अनुपला घरातच बसायचंय, तर दर रविवारी जोडीदाराकडून अपेक्षा भंग झाल्यावर वाद नाराजी होणारच. आधीच आपल्याकडे रोजचे काही तास आणि शनिवार रविवार एवढाच वेळ असतो ग, त्यात खरेदी, नातेवाईक मित्रमैत्रिणी यांच्या भेटीगाठी, मुलांचा अभ्यास, प्रपंच, आपले छंद, या सगळ्यांमध्ये फक्त एकमेकांसाठी काही तासच उरतात.
मग तेही असं गेलं तर सोबत निरर्थक वाटते, म्हणून त्याबद्दल जाणीवपूर्वक बोलून तिढा सोडवायला हवा. खरंय ग तुझ. आणखी काही? माझं आणि अनुपचं काही अनिवार्य बाबतीत म्हणजे एकमेकांचे स्वभाव, विश्वास, सन्मान, बांधिलकी इथं तर जुळलं, तरीही भांडणं व्हायचीच. शेवटी आम्ही समुपदेशकाला भेटलो. त्यांनी आम्हा दोघांना एक प्रश्नावली सोडवायला दिली. त्यामध्ये एक एक प्रश्नाला 1 ते 5 ची श्रेणी होती. उदाहरणार्थ समज, माझ्या जोडीदाराची देवावर श्रद्धा असलीच पाहिजे असा एक प्रश्न आहे. त्याबरोबर 1 म्हणजे अत्यावश्यक, 2 थोडं आवश्यक, 3 कसही, 4 आवश्यक नाही आणि 5 मुळीच आवश्यक नाही असे पर्याय होते. माझं उत्तर जर अत्यावश्यक असेल आणि अनुपचं मुळीच आवश्यक नाही असं असेल तर याचा अर्थ आमचे या विषयावर टोकाचे मतभेद होणार. मग तिथे किती तडजोड केली तरी ती शक्य आहे याबद्दल आम्ही चर्चेमधून मधले मार्ग सोडले. असे तडजोडवाले विषय साधारण का होते का? आम्हाने उत्सुकतेने विचारलं. एकमेकांबद्दलच्या अपेक्षा, संसारातलं आर्थिक नियोजन, देशात परदेशात करिअर, जबाबदाऱ्यांची वाटणी, मुलं हवीत की नकोत, असल्यास कधी, एकत्र हवं की विभक्त कुटुंब हवं, जवळच्या नातलगांचा प्रभाव, पूर्वायुष्याबद्दल एकमेकांना किती आणि कधी सांगायचं, देव धर्म, श्रद्धा, स्मोकिंग, ड्रिंकिंग अशा अनेक विषयांवरचे प्रश्न होते त्यात. या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी नंतर कायमचे वादाचे मुद्दे बनतात. आम्ही यातल्या अनेक गोष्टींवर विचारच केला नव्हता. उत्तर देताना आम्हाला स्वतःचे विचार स्पष्ट झाले आणि एकमेकांच्या स्वभावाची समज वाढली, मतभेद कमी झाले. प्रेमविवाहात सुद्धा अशा गोष्टींमुळे बिनसत. हो, चांगलं बॉन्डिंग असून देखील आमचं देखील तेच होत होत. ठरवून केलेल्या लग्नात तर बॉन्डिंग थांबतं, दुरावाच वाढतो. म्हणून अशा मुद्द्यांवर जोडीदाराची मतं आधी समजून घेऊन संवादातून तडजोड मध्यम मार्ग ठरवावा. काही विषय अनिवार्यमध्ये जात असतील, डील ब्रेकर ठरत असतील, तर वेळीच माघार घेणं योग्य. खरंय, पण हीच ती व्यक्ती आहे हे कसं ओळखायचं? चुकलं तर? तो विश्वास प्रत्येकाला आतून आपापलाच यायला लागतो. मी काय केलं ते सांगते. अनुपच्या प्रेमात होते तरीही राकेश बरोबरचे आधीचे चांगले चांगले क्षण मला मधूनच आठवायचे. छलबिचल संपेना. एकदा हे दोघही मला कायमचे सोडून जात आहेत अशी कल्पना करून त्यांना पाठमोरा डोळ्यासमोर आणलं. राकेशला निघून जाताना पाहून मला सुटल्यासारखं वाटलं. अनुपला जाताना बघून मात्र मनात विलक्षण कळ उठली. निर्णय झाला तिथंच. हे छान आहे, आभा म्हणाली. आभा, तरीही आजचा योग्य निर्णय उद्याचा चुकीचाही वाटू असू शकतो. हा म्हणजे तार्किक दृष्ट्या दोन्हीचीही शक्यता 50% असतेच. लग्न हा शेवटचा पडाव, फायनल डेस्टिनेशन असेलच असं न मानता एक टप्पा म्हणून बघितलं तर सोपं जाईल. शेवटी पुढे जाऊन नातं फुलेल, संपेल कि साकळून बसेल ते तुम्ही किती प्रगल्भ आणि लवचिक आहात यावरच अवलंबून असत. पण परिस्थिती हा महत्वाचा घटक कुणाच्याच हातात नसतो बर का, त्यामुळं गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही. खरंच गॅरंटी अपेक्षितही नाही ग. पण अनिवार्य आणि तडजोड करण्यासारखे मुद्दे लक्षात घेतले आणि डेटा पाहून निर्णय घेतला तर चुकण्याची शक्यता कमी होते. दीपा, मला एक नव लॉजिकल प्रश्न देऊन एक प्रक्रिया सुरू केलीस तू. निदान आता माझं तिथल्या तिथं गोलगोल फिरणं तरी थांबेल. आता लवकरच तुझा राजकुमार तुला मिळेल अशा शुभेच्छा दे फक्त.
आभा हसत म्हणाली,